या भागात आधुनिक भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेबद्दल अभ्यास करणार आहोत अहमदाबाद येथे एकोणीसशे अठरा साली झालेल्या गिरणी कामगारांच्या उठावाबद्दल जाणून घेऊ अहमदाबाद बॉम्बे प्रांतातील दुसरे सर्वात मोठे शहर ब्रिटिश भारतात अहमदाबादमध्ये कापड गिरण्याचा विकास मोठ्या प्रमाणात झाला यामुळे अहमदाबाद शहर हे औद्योगिक शहर म्हणून घोषित करण्यात आले एकोणीसशे सतरा साली ऑगस्ट महिन्यात लेकची साथ आली होती या साथीमध्ये अहमदाबादची जवळजवळ दहा टक्के लोकसंख्या नष्ट झाली यामुळे गिरणी कामगारांची संख्या सुद्धा झपाट्याने कमी होत होती एकीकडे लोक मृत्युमुखी पडत होते आजारपणाच जगत होते आणि दुसरीकडे अहमदाबाद मधून लोक स्थलांतरित होत होते गिरणी काम कामगारांसाठी काम ही एक मोठी चिंतेची बाब होती त्यामुळे कामगारांना टिकून ठेवण्यासाठी गिरणी मालकांनी कामगारांना बोनस देण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्याला प्लेग बोनस हो असं नाव दिलं काही गिरण्यांमध्ये हा बोनस त्यांच्या पगाराच्या जवळजवळ ऐंशी टक्क्यांपर्यंत होता पण जानेवारी एकोणीसशे अठरामध्ये प्लेगची साथ थोडी थंडावली कामगार परत येऊ लागले त्यामुळे गिरणी मालकांनी हा बोनस देणे बंद केले त्यामुळे आता गिरणी मालक आणि कामगार यांच्यात वादविवाद सुरू झाला गिरणी कामगारांनी गिरणी मालकांकडे चलनवाढीचा विचार करून पगारवाढ किंवा महागाई भत्ता देण्याची मागणी केली यामध्ये एकोणीसशे चौदापासून पहिलं जागतिक युद्ध सुरू होतं त्यामुळे महागाई आभाळाला भिडलेली होती आणि अशा परिस्थितीत कमीत कमी पन्नास टक्के बोनस तरी मिळाला पाहिजे अशी मागणी कामगारांची होती ही रक्कम बोनस म्हणून द्यावी किंवा महागाई भत्ता अशा मागण्या कामगार करत होते आणि या वादविवादात गिरणी मालकांनी बोनस देण्याचे मान्य केले पण पन कामगारांना पन्नास टक्के तरी भत्ता हवा होता पण गिरणी मालकांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे काही कामगार संघटनांनी संप पुकारला यावर उपाय म्हणून गिरण्यांनी बॉम्बे प्रांतातून कामगारांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली यानंतर हे संप करणारे कामगार अनुसुया साराभाई यांच्याकडे गेले अनु अनुसया साराभाई या, सारा या अंबालाल साराभाई जे अहमदाबाद कापड गिरणी संघटनेचे अध्यक्ष होते त्यांच्या भगिनी होत्या ही घटना थोडी नाजूक होती यावर उपाय फक्त गांधीजी करू शकतात या विचारने अनुसुया साराभाई यांनी गांधीजींना याबद्दल माहिती दिली अनुसया साराभाई यांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांना गांधीजींना सांगितलं यावर गांधीजींनी या सर्व प्रकरणाचा आढावा घेतला त्यांनी एका अधिकरणाची स्थापना केली या अधिकरणात त्यांनी दोन पक्षांच्या तीन प्रतिनिधींना निवडलं यांच्यात चर्चा सुरू झाल्या पण यावरून काही निष्कर्ष निघाला नाही यानंतर बावीस मार्च एकोणीसशे अठरा साली गिरणी मालकांनी कामगारांना सांगितलं ज्या कामगारांना वीस टक्के भत्त्यावर काम, काम, काम करायचं आहे ते कामगार गिरणीमध्ये काम, काम करू शकतात ज्यांना ही गोष्ट मान्य नसेल ते नोकरी सोडून जाऊ शकतात असे त्यांनी घोषित केलं <laughs> यावर गांधीजींनी कामगारांना थोडा वेळ शांत राहण्यास सांगितलं कारण ही बाब आर्थिक न्यायासंबंधीची आहे यावर निर्णय घेण्यास थोडा काळ लागणार होता यानंतर गांधीजींनी आपल्या सहकाऱ्यांसोबत या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला या प्रकरणात उपाय शोधण्यासाठी महात्मा गांधीजींनी आपल्या बऱ्याच साऱ्या तज्ज्ञ सहकाऱ्यांना एकत्रित आणलं होतं त्यांनी गिरण्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबतची माहिती मिळवली इतर आजूबाजूच्या शहरांमध्ये गिरणी कामगारांना मिळणारे वेतन भत्ते यांची तुलना केली आणि ब्रिटनचा पहिला युद्धात सहभाग यामुळे झालेली चलनवाढ याचा सुद्धा आढावा घेतला याचसोबत सोबत या कामगारांच्या राहणीमानाबद्दल त्यांच्या आर्थिक स्थितीनं जाणून घेतलं या सर्व बाबींचाच त्यांनी अभ्यास केला यावरून त्यांनी एक निष्कर्ष काढला कमीत कमी, -कमी पस्तीस टक्के महागाई भत्ता कामगारांना मिळाला पाहिजे आणि ही वाढ गिरणी कामगारांना प्राप्त होण्यास योग्य आहे हे दाखवून दिलं गिरणी मला काय पस्तीस टक्के वाढ देण्यास तयार नव्हते त्यामुळे गांधीजींनी कामगारांना उद्यापासून कामावर न जाण्याचा सल्ला दिला गांधीजींनी संप करण्याचा सल्ला दिल्यामुळे कामगारांमध्ये नवीन जोश होता स्वतः गांधीजी कामगारांच्या संपाचे नेतृत्व करत होते त्यामुळे कामगारांना विश्वास होता यातील बहुतांश कामगार अत्यंत गरीब होते हा सुरू असलेला संप त्यांना परवडणारा नव्हता परिवाराच्या चिंतेने काही कामगारांनी गिरणी मालकांची वीस टक्केची अट मान्य केली आणि गिरणीमध्ये कामाला जाऊ लागले बघता बघता संपातील कामगारांची संख्या कमी होत गेली गांधीजींच्या या संपात आता अतिशय कमी कामगार होते तरीही गांधीजींनी हार मानली नाही कामगारांना पस्तीस टक्के महागाई भत्ता मिळवून देऊनच हा संप थांबणार होता गांधीजींनी आता उपोषण करण्याचे जाहीर केले सर्व कामगार परत संपामध्ये सामील होत नाहीत तोपर्यंत गांधीजींनी उपोषण करण्याचं ठरवलं म्हणजेच अहमदाबादमध्ये सुरू असलेला हा संप गांधीजींनी केलेलं पहिलं उपोषण होतं याआधी गांधीजींनी चंपारण्यमध्ये सत्याग्रह केला होता तो सत्याग्रह त्यांचा यशस्वी झाला यानंतर एकोणीसशे अठरामध्ये अहमदाबादमध्ये चालू असलेला कापड गिरणी कामगारांचा लढा जवळजवळ एकवीस दिवस चालू होता हे उपोषण गिरणी मालकांच्या विरोधात नव्हतं तर जे कामगार उठावाची एकता भंग करून गेले आहेत त्यांच्यासाठी हे होतं या गांधीजींच्या निर्णयाचा परिणाम या कामगारांवर लगेचच झाला त्याच दिवशी सर्व कामगार परत आले गांधीजींचे हे उपोषण फक्त तीन दिवस सुरू होते आता गिरणी मालकांच्या लक्षात आलं होतं गांधीजी माघार घेणार नव्हते गिरणी पुढे चालू ठेवायची असेल तर त्यांची मागणी मान्य केलीच पाहिजे त्यामुळे गिरणी मालकांनी पस्तीस टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले तर एकोणीसशे अठरा साली महात्मा गांधीजींनी केलेला हा अहमदाबाद गिरणी लढा यशस्वी झाला होता आधुनिक भारताच्या इतिहासातील घटनांना आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींना तसेच भारतीय राज्यघटनेतील काही संकल्पनांना जाणून घेण्यासाठी बुकस्टावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्टावा